बघा, आज केंद्रातलं जे सरकार आहे त्याच्यातले प्रमुख मान्यवर अनेकदा म्हणले की देशात सातत्याने वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुका, देशाची निवडणूक हे वेगवेगळं करण्यापेक्षा एकाच दिवशी राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणुका व्हाव्यात. साहेबांनी फोन केल्यानंतर सरकार म्हणलं, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री म्हणले की मी तशा पद्धतीने आदेश काढतो, आणि नंतर आदेश निघाल्यानंतर सुटले. माझं म्हणणं ते आधी पण झालं होतं ना 2-2.5 महिन्यापूर्वी. मग एकदा सांगितल्यानंतर उठले असते तर परत मुलांना त्यांचा अभ्यास सोडून आंदोलन करावं लागलं नसतं ना. मी फायर ब्रिगेडच्याच पदर्तीवर हे सांगतोय की आंदोलन केल्यानंतर निर्णय विरोधी पक्ष नेता घेतो का? विरोधी पक्ष घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. आम्हाला फक्त वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करूनच त्याला न्याय कसा मिळेल हे पाहावं लागतं. तशा प्रकारे या बाबतीमध्ये देखील आपण म्हणताय तसं सरकारने तिथं लक्ष दिलं गेलं पाहिजे. सरकार अशा मुद्द्यांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी जे मुद्द्याला इतकं महत्व देण्याची गरज नाही तिकडेच त्यांचं जास्त लक्ष चालू राहतंय, ही वस्तुस्थिती आहे. मध्यावधी नाही, मी मागे असं म्हणलो की ज्या प्रकारे यांचं चाललंय, बघा आज केंद्रातलं जे सरकार आहे त्याच्यातले प्रमुख मान्यवर अनेकदा म्हणले की देशात सातत्याने वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुका, देशाची निवडणूक हे वेगवेगळं करण्यापेक्षा एकाच दिवशी राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणुका व्हाव्यात असं मागपूर्वी घडायचं. 99 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेलं होतं, युतीचं शासन होतं मुंडे साहेबांचं आणि राणे साहेबांचं, आणि 6 महिने आधी त्यांनी निवडणुका घेतल्या आणि 99 ला दोन्ही निवडणुका एकत्र आल्या. आता पण हे सरकार त्यांच्या निवडणुका 6 महिन्यांनी विधानसभेच्या घ्यायच्या ऐवजी लोकसभेच्या निवडणुका ज्यावेळेस लागतील त्याच वेळेस याही निवडणुका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या लक्षात आलं का? लोकसभेच्या बरोबर विधानसभा घेतील असं साधारण एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर वाटतंय.